दोन हजार चोवीस साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी देशपातळीवर विरोधक एकत्र येत आहेत सत्ताधारी भाजपने विजयाची अॅट्रीक करण्यासाठी वज्रंगोट दिल्लीमध्ये बांधली एकीकडे एक एन डी एच्या मित्रपक्षांच्या बैठकीत अडतीस पक्ष सहभागी झाले तर दुसरीकडे बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या एकता बैठकीत सव्वीस पक्ष सहभागी झाले विरोधी एकचुटीपेक्षा एन डी एच्या मित्रपक्षांची संख्या बाराने अधिक आहे इंडियाच्या बैठकीकडे विरोधी ऐक्यासमोरील ताकदीचे प्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे त्याचवेळी बंगळुरूमध्ये राहुल गांधींपासून ते ममता बॅनर्जीपर्यंत तसेच नितीश कुमार आणि विरोधी नेत्यांनी आपली आघाडी यू पी ए अर्थात इंडिया भाजपच्या विचारसरणीचा सा सामना करेल असे म्हटले आणि गोष्ट नक्की झाली की दोन हजार चोवीसमधील लोकसभेची रणनीती इंडिया वर्से एन डी ए अशी राहणार कारण आता यू पी ए ही इंडिया झाली आहे आता या आघाडीच्या एकजुटीची पहिली चाचणी वीस जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात होणार आहे त्याचवेळी भाजप आता इंडियाविरुद्ध एन डी एला इंडियाविरुद्ध भारतमध्ये रूपांतरित करत आहे भाजपने इंडियाला इंग्रज विचारांचे म्हणत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे मात्र असा शब्द खेळ करून भाजप दोन हजार चोवीसचे मैदान मारेल का भाजपच्या एन डी एच्या अडतीस पक्षांपैकी तेरा पक्ष असे आहेत यांना लोकसभेत एकही जागा नाही असे पक्ष भाजपला हिताचे ठरतील का मुख्य म्हणजे विरोधकांची एकजूट शेवटपर्यंत टिकणार का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आपण आज शेवटपर्यंत पहा नमस्कार मी नितीन शिंदे आपण पाहताय बोलबिंदास दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी आणतात यू पी ए तसेच भाजपच्या पुढाकाराने स्थापन झालेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एन डी ए यांनी नवे मित्र जोडण्याची धडपड चालवली आहे बंगळुरूमध्ये युपीएची मोर्चे बांधणी सुरू असताना दिल्लीत अठरा जुलै रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने नव्याने जुळाजुळव करत मित्र पक्षांची बैठक घेतली एन डी एची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्येच झाली नुकतीच त्याला पंचवीस वर्ष सुद्धा झाली या जुन्या एन डी एमध्ये अगदी ममता बॅनर्जी यांच्यापासून द्रमुक असेल नितीश कुमार ते फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स देखील पूर्वी भाजपमध्ये मित्र म्हणून होते पुढे बिहारी वाजपेयी यांनी आघाडी सरकार सुरळीत चालवले काँग्रेस विरोधी पक्षांची ही मोठ त्यांनी यशस्वीपणे बांधली अनपेक्षितपणे दोन हजार चारमध्ये भाजपचा पराभव झाला पुढे दहा वर्ष देशात काँग्रेसप्रणित यू पी एचे सरकार होते या काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून काही पक्ष बाहेर पडले दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर झाले सोबळावर भाजपला बहुमत मिळाले त्यामुळे एन डी ए किंवा रानवचे महत्त्व कमी झाले दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काळात भाजपचा देशव्यापी विस्तार झाला उत्तर तसेच पश्चिम भागाबरोबर ईशान्येकडे भाजपने बळ वाढवले बाहेरील पक्षातून व्यक्ती आणून त्यांना महत्त्वाची पदे दिली आजच्या घडीला देशातील सोळा राज्यामध्ये एन डी एचे सरकार आहे केंद्रात भाजपला बहुमत असल्याने मित्रांची गरज नव्हती अकाली दल शिवसेनेसारखे सुरुवातीपासून भाजपबरोबर असलेले पक्ष आज दूर गेले आहेत दक्षिणेत कर्नाटकचा अपवाद उघळता भाजपला अपेक्षित विस्तार करता आलेला नाही उत्तरेतही बिहारमध्ये विरोधकांच्या भक्कम एकजुटीने भाजपपुढे मोठी चिंता आहे त्यामुळे चिराग पासवान असो किंवा मांजी तसेच कुशवा यांना आघाडीत येण्याचे आमंत्रण द्यावे लागले विरोधक एकत्र येत असल्याने भाजपची चिंता वाढली आहे त्यामुळे एन डी एची नव्याने जोडणी केली जात आहे यात एन डी एबरोबर डी एम के शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गट नॅशनल पीपल्स पार्टी राष्ट्रवादी डेमोक्रेटिक प्रोसे प्रोग्रेसिव्ह पार्टी सिक्कीम क्रांतिकारची मोर्चा जननायक जनता पार्टी इंडिया मक्कल कालवी मुन्यत्र कळगम ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मिझो नॅशनल याशिवाय तमिळ मानिला काँग्रेस त्रिपुरामधील इंडिजस पीपल्स फ्रंट बोडो पीपल्स पार्टी पाटली मक्कल काची महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी अपना दल आसाम गणपरिषद राष्ट्रीय लोकशक, जलशक्ती पार्टी युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल ऑल इंडिया एन आर आय काँग्रेस पुडुचेरी शिरोमणी अकाली दल युनायटेड डिंडसा आणि जनसा म्हणजे पवन कल्याण असे अडतीस पक्ष सहभागी झाले आहेत आता हे विरोधकांच्या बाबतीत कसे आता ते पहा दोन हजार चोवीस साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी पातळीवर विरोधक एकत्र येत आहेत अठरा जुलै रोजी त्याला एक निर्णायक कोणाला मिळालं या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी एकत्र येण्यावर एकमत झालं विशेष म्हणजे विरोधकांच्या या आघाडीला इंडिया म्हणजेच इंडियन नॅशनल डेमोक्रेटिक इन्क्ल्युझिव्ह अलायन्स म्हणजे इंडिया असे नाव देण्यात आलं विरोधकांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास लोकसभेत काँग्रेसने बावन्न जागा मिळवल्या आहेत त्यांच्या मागे द्रमुक तेवीस आहे तृणमूल काँग्रेस बावीस जनता दल युनायटेड सोळा समाजवादी पार्टी पाच पार्थ, सी पी आय एम तीन नॅशनल कॉन्फरन्स तीन आय एम एम एल तीन सी पी आर दोन आणि इतर काही पक्षांची मिळून एकशे चोवीस खातार आहेत या सर्व पक्षांना मिळून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चौतीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के मतदान मिळालं होतं बावीस पक्षांखेरीज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे यातील दोन गट सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकीत सामील झालेत त्यांच्या खासदारांची दोन गटात विभागणी झाली दोन हजार एकोणीस साली शिवसेनेचे अठरा जागा सध्या त्यांचे बाराहून अधिक खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच खासदार लोकसभेत निवडून आले होते त्यापैकी सुनील तटकरे हे अजित पवार गटात आहेत तर उर्वरित सुप्रिया सुळे अमोल कोंडे श्रीनिवास पाटील आणि लक्षद्वीपचे मोहम्मद फैजल हे अद्याप शरद पवार गटासोबत आहेत सध्या भाजपकडे स्वतःचे तीनशे तीन, तीन खासदार असून लोकजनशक्ती पक्षाच्या दोन्ही गटाचे मिळून सहा खासदार आहेत आपणा दल यस गटाचे दोन अण्णादलमुक्त एक आणि इतर पाच पक्षांच्या पाच खासदारांचे पालवळ आहे भाजपचे स्वतःचे आणि मित्र पक्षांचे मिळून तीनशे सतरा खासदार आहेत तर मागच्या निवडणुकीत त्यांना चाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान मिळालं होतं दुसऱ्या बाजूला ओडिशाचा बिजू जनता दल आंध्र प्रदेशचा वाय एस आर रेड्डी यांनी अद्याप आपली भूमिका उघड केलेली नाही तर जनता दल धर्मनिरपेक्ष बहुजन समाज पक्ष शिरोमणी अकाली दल आणि तेलुगू देसम पार्टी यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नाही यातील काही पक्ष एन डी एचा घटक पक्ष राहिलेला आहेत तर काही पक्ष कधी काळी यू पी एचे भाग होते मात्र बदललेल्या राजकीय समीकरणात यांनी आपली भूमिका उघड केलेली नाही विशेष म्हणजे या सहा पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजपला पाठिंबा दिला होता या पक्षांकडे मिळून पन्नासहून अधिक खासदार आहेत यांनी दोन हजार एकोणीसमध्ये साधारण बारा टक्के मते खाल्ली होती ही मते नक्कीच निर्णायक आहेत त्यामुळे एन डी ए आणि इंडिया या दोन्ही आघाड्या या पक्षांना सुचकारण्याचा प्रयत्न करतील मात्र नक्की या दोन्ही आघाडीच्या बैठकांमधून काय समोर आले असेल तर पंतप्रधान मोदींनी कुटुंबवाद आणि भ्रष्टाचारावर जोरदार हल्लाबोल करत भाजप कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे हे स्पष्ट केले एन डी एमधील अनेक पक्षांकडे देण्यासारखे फार काही नाही पण घेण्यासारखे बरेच काही आहे विरोधकांच्या एकजुटीला तोंड देण्यासाठी भाजपने आपली संख्या वाढवली आहे पण त्यात असे अनेक पक्ष आहेत ज्यांची संख्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची असली तरी त्यांची किंमत आणि वाटा दोन्ही भाजपला मोजावा लागणार आहे हे पक्ष यू बिहार ईशान्य भागात तमिळनाडू अगदी मध्ये सुद्धा आपला वाटा मागतील याचवेळी इंडिया या आघाडीने एकोणीसशे एकाहत्तरमध्ये केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करायची नाही असे ठरवलेलं दिसते मोदी आटावाऐवजी सेव्ह इंडियावर यांचा भर आहे त्यांनी तशी रणनीतीसुद्धा आखली आहे इंडिया नावर विरोधकांनी राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला यामुळे एचे जुने नाव आणि काम यापासून मुक्ती मिळेल आणि भाजपलाही इंडिया नावामुळे थेट हल्ला चढवता येणार नाही असा मनस्वभाव विरोधकांचा आहे सध्या भाजप हा देशातील सर्वात ताकदवान पक्ष असताना त्यांना अडतीस पक्षांच्या मदतीची गरज लागणे मोदींचा चेहरा आणि भाजपची ताकद इंडियापेक्षा जास्त नक्कीच आहे त्यावर मार्ग काढणे इंडिया आघाडीसाठी मोठे आव्हान ठरणार का याबद्दल तुम्हाला काय या वाटते हे आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन त्या ठिकाणी बेल ऐकून दावायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र